भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं यंदाच्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात यंदा प्रथमच या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। तब्बल 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला। यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्था च्या वतीने गेल्या 53 वर्षापासून या ठिकाणी आम्ही काम करत आहे। आमचे वडीलधारी मंडळी वगैरे सर्व काम करत असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी मध्यवर्ती महामंडळाच्या मिरवणुकीमध्ये आम्ही उतरत आहोत। पहिल्यांदाच रक्तदान शिबिर आम्ही फक्त अहिल्यादेवी जयंतीला घेत होतो। आता पहिल्यांदा देवी मातेचा यामध्ये सर्व मुलांनी प्रभागातल्या लोकांनी ठरवून भवानीपेठ जेमिनी मातेचे सभासद पदाधिकारी भक्तगण यांनी रक्तदान शिबिर ठेवलेले आहेत। जवळजवळ 100+ अधिक रक्तदान या ठिकाणी होणार आहेत आणि भविष्यात आपलं बारूड भजन कीर्तन हे कार्यक्रम 18 तारखेला घेणार आहे। या कार्यक्रमास अप्पी पुजारी व्यंकटेश जाटगल पवन तगारे बसलिंगप्पा करली नवीन गोटी मुक्कुलू मल्लू कोळी कुमार शिरसीकर प्रशांत गाडेकर महेश गोरकल देवराज पाटील आकाश जेरकल दीपक करली आदीसह जेमिनी सांस्कृतिक क्रीडा आणि बहुउद्देशीय संस्थेचे ट्रस्टी पदाधिकारी सभासद आणि देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।